उत्तर प्रदेशच्या जोधपूरमधून एक तरुण रोजगारासाठी महाराष्ट्रात येतो रस्त्यावर कांदे बटाटे विकू लागतो एक दिवस इंदिरा गांधी यांच्या संपर्कात येतो काँग्रेससाठी काम करू लागतो उत्तर भारतीयांचा आवाज बनतो एक एक पायरी चढत पक्षात मोठ्या पदांवर जातो आमदार होतो मंत्री होतो पण हाच तरुण जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये जातो तेव्हा मात्र गणतो एवढा गणतो की तब्बल एक लाखांच्या मतांनी पडतो गडबडले ना थांबा आपण बोलतोय काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या कृपाशंकर सिंह हो यांच्याबद्दल काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या कृपाशंकर सिंह हो यांना पक्षानं जौनपूर लोकसभा निवडणुकीत मैदानात उतरवलं होतं पण समाजवादी पक्षाच्या बाबूसिंह हो कुशवाहा यांनी कृपाशंकर सिंह यांचा नव्याण्णव हजार तीनशे पस्तीस मतांनी पराभव केला बाबूसिंह कुशवाहा यांना पाच लाख नऊ हजार एकशे तीस मतं मिळाली तर कृपाशंकर सिंह यांना चार लाख नऊ हजार सातशे पंच्याण्णव मतं मिळाली थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या राजकारणात यशस्वी झालेले कृपाशंकर सिंह स्वतःच्या घरच्या मतदारसंघात मात्र सपशेल गणले पाहूया कृपाशंकर सिंह यांची यशस्वी ये होण्याची गोष्ट कृपाशंकर सिंह हे मूळ उत्तर प्रदेश मधील जौनपूरचे त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते एकोणीसशे सत्तरच्या दशकात कृपाशंकर सिंह रोजगारासाठी मुंबईत आले सुरुवातीला रस्त्यावर कांदे बटाटे विकून उपजीविका केली नंतर इतर छोटे मोठे उद्योग केले एकदा मुंबईतील एका कार्यक्रमात ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संपर्कात आले त्यानंतर ते, ते काँग्रेससाठी काम करू लागले उत्तर भारतीयांचा आवाज म्हणून त्यांना ओळखले जाऊ लागले पक्षाने त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या ते काँग्रेसचे राज्य सचिवही होते नव्वदच्या दशकात ते विधान परिषदेवर गेले आमदार झाले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले विलासराव देशमुखांच्या सरकारमध्ये मंत्री देखील झाले पुढे दोन हजार नऊ मध्ये कलिना विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले इथपर्यंत पण दोन हजार चौदा पासून ते गंडत गेले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले कृपाशंकर सिंह यांच्याकडे एकूण साडेतीन कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं मात्र त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कारवाई झाली त्यांच्याकडं तीनशे वीस कोटी रुपयांची संपत्ती आढळून आली त्यांच्याकडं बारा ठिकाणी जमीन फ्लॅट आणि जंगम मालमत्ता असल्याचं समोर आलं पत्नी मुलगा आणि इतर नातेवाईकांच्या नावावर बेनामी संपत्ती आढळून आली मुंबईतील निर्मल नगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला या प्रकरणात त्यांची ईडी सीबीआय कडून सात वर्षे चौकशी झाली त्यानंतर मधल्या काळात त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि दोन हजार एकवीस मध्ये भाजपवासी झाले पक्ष संघटनेत त्यांना पदही देण्यात आलं मग त्यांनी परत जेवणपूर गाठला मतदारसंघात संपर्क वाढवला काम सुरू केलं यंदा भाजपनं त्यांना जोनपूर लोकसभा मतदारसंघातूनच तिकीट दिलं उत्तर प्रदेश बरोबर मुंबईतील उत्तर भारतीयांच्या मतांचा त्यांना फायदा होईल असे आडाखे बांधण्यात आले पण कृपाशंकर सिंह यांचं गणणं काही थांबलंच नाही समाजवादीच्या बाबूसिंह कुशवाह यांनी मोठ्या मताधिक्यानं कृपाशंकर सिंह यांचा पराभव केला कृपाशंकर सिंह यांच्यासोबतच उत्तर प्रदेशमध्ये दे भाजप देखील गणला उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीनं ऐंशी पैकी त्रेचाळीस जागा जिंकल्या तर एनडीए ला फक्त छत्तीस जागांवर समाधान मानावं लागलं ला। तर मंडळी कृपाशंकर सिंह यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा